ताई, तू खरंच दुबईला जाणार आहेस? अय म्हणजे काय, दुबईला कोणी खोटं खोटं जातात? एकटीच जाणार आहेस? हो. आता तू मला असं विचारणार आहेस का की ताई तू दुबईला का जाणार आहेस? नाही, तसं मी तुला नाही विचारणार. कारण तुला तरी माहिती आहे का ते? मागे जेव्हा माझ्याकडे कोल्हापूरला निघून आली होतीस ना, तेव्हा मला काय, तुलाही माहिती नव्हतं तू का आली होतीस ते. त्यावेळेला तू घरापासून किंवा घरच्यांपासून नाही तर स्वतःपासून पळून जात होतीस. मला वाटतं आत्ताही तू तेच करतेस. तुला कुठेतरी पळून जाव असं वाटतंय म्हणून निघाली असतो, हो ना? बोलत का नाहीस? गप्प का आहेस? तुझ्याशी बोलतेय मी. बोलायला शब्दच नाही आहेत माझ्याकडे. मी लेखिका नाही आहे तुझ्यासारखी. आतापर्यंत माझ्या आयुष्यात जी काही संकट आली त्याला कसंबस तोंड दिलं मी. पण आत्ता माझ्या आयुष्यात जे काही घडलंय शब्दच हरवलेत माझे. तू बरोबर म्हणाली होतीस श्रद्धा, कोल्हापूरला मी तुझ्याकडे आले होते तेव्हा खरंच मी खूप अपसेट होते. कारण मला अशोकची खात्री वाटत नव्हती. आणि आता आता राहिलाय काय? आता फक्त राहिलाय एक आत्ता, हा क्षण. आता फक्त या क्षणापुरतं जगायचं. कारण माझा भूतकाळ मी बदलू शकत नाही आणि भविष्यकाळ मला माहितीच नाही. देश परदेश, आपलं परक, रात्र दिवस, मला सगळं सारखंच वाटतं श्रद्धा. खरं म्हणजे मी दुबईला का जाते ते मला नाही माहिती. दुबई म्हणजे फक्त एक गाव आहे, नकाशावरचा एक ठिपका. ते काय असं म्हणतात ना, जर्नी इज द डेस्टिनेशन. तसंच माझं आयुष्य झालंय, एक न संपणारा दिशाहीन प्रवास. इथून तिथे, तिथून इथे. अशोक झालाय माझा. ताई, मला एकदा आई म्हणाली होती, मंगल तू आणि अशोक म्हणजे एका माळेचे मणी आहात. मला फार राग आला होता तेव्हा. पण ते खरंय श्रद्धा. अशोक पण असाच एकदा नेपाळला गेला होता. मी काय करते, मी तेच करते. मी दुबईला चालली. अशोक झालाय माझा, अशोक. जाऊ दे, चल. तुला लेखाला एक विषय मिळाला ना, जा पटकन एक लेख लिहून टाक आणि मला प्लीज एकटं सोड जरा. नाही, आतापर्यंत मी कोणाच्याही समस्यांवर लेख नाही लिहिलेले ग. खूप क्रिएटिव्ह विषय आहेत माझ्याकडे. मी अशा गोष्टींवर अवलंबून नाही राहिलेले. आणि तू हे बोलावस, गाणीके तुझ्या विरोधात गेला होता ना तेव्हा मी त्याच्याशी सुद्धा भांडले होते. आणि आई या विषयावर मी तुझी मतं घेऊ शकले असते पण मी नाही घेतली. कारण मला तुला नव्हतं दुःख व्हायचं. तुझ्या भावनांचा आतापर्यंत मी एवढा विचार केला ताई, आणि तू हे बोलावस. <laughs>
श्रद्धा श्रद्धा आई एम सॉरी आई एम रियली व्हेरी सॉरी प्लीज तू रडू नकोस मी सॉरी म्हटलं ना मग का रडतेस तू बोललीस म्हणून नाही रडते तू चाललीस म्हणून रडती ए श्रद्धा प्लीज रडू नकोस तू हे तुझं नेहमीच आहे असं खूप खूप रडायचं आणि मग म्हणायचं ताई तू जाऊ नको ना कोल्हापूरला आठवते का किती रडली होतीस आणि मग थांबले होते मी 2 दिवस जास्ती श्रद्धा पण ह्या वेळेला ते शक्य नाहीये ग मला जायला हवं उद्या तू रडू नकोस कारण तू रडत राहिलीस तर आठवणीत सुद्धा तुझा रडका चेहरा येईल ग श्रद्धा प्लीज रडू नकोस हस हस ना हस हस लेखिका बाई थँक्यू सर सर पण हा यशात तुमचाही तेवढाच सहभाग आहे म्हणजे तुम्ही जर माझ्यावर एवढा विश्वास नसता दाखवलात तर हे सगळं करणं खूपच अशक्य होतं थँक्यू सर ओके ओके सर या मॅडम हा गुच्छ रघुनं दिलाय त्यानं वाढवलेल्या फुलझाडांच्या फुलांचा आहे तो प्रिय मधुताईस तुझ्यामुळे माणसातून उठलेला वेडा रघु पुन्हा माणसात आला ताईस तो तुम्हाला ताई म्हणतो तुम्हाला ताई म्हणतो आणि माझी ताई मधु तू खूप मोठी अधिकारी होशील असं म्हणणारी माझी ताई तुझ्याकरता चहा आणलाय माझ्यासाठी हो का तुला नकोय चहा नाही नाही तसं नाही बस पण तुला कसं कळलं मी आली आहे मला चहा हवा असेल तू जेव्हा आलीस ना त्याला मी बघितलं तू प्रचंड थकलेली होतीस आणि मग मला वाटलं की आज माझ्या ताईला चहाची खूप गरज आहे म्हणून मी स्वतः माझ्या हाताने चहा करून आणते तुला मधु हा तुझ्यातला बदल सरप्राइझिंग आहे आणि चांगलाही आहे का मी आधी खूप वाईट होते का ग तसं नाही ग पण माझं तुला आठवतंय का ग तू एकदा चहा केला होतास तेव्हा अगदी रेसिपी बुक मध्ये बघून अमुक सेकंद तापवायचा अमुक मिनिट उकळायचा हो तुला सांगू ताई त्यावेळेला चहा करताना मला असं वाटत होतं की मी एखाद्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करते पण आता मला बरा चहा करता येतो बरं का ए मधु पण तुला खरं सांगू का ग बोल आम्हा 4 चौघींसारखं तू चहा वगैरे करणं तुला शोभत नाही ग वा हे बरं म्हणजे तुम्हीच आधी मला आवडत होतात की मुलींच्या जातीला हे शोभत नाही ते शोभत नाही आणि आता जर मी मुलींसारखं वागते तर तिकडनं पण तुम्हीच बोलताय हे का ढबलढोल तसं नाही ग पण काय माहितीये का मधु तुझ्या ना डॅशिंग थ्रिलिंग अशा स्वभावाची आम्हाला सवय झाली म्हणजे बघ ना तू मनात आणलंस की सगळंच करतेस डोंट टेक इट अदरवाईज मी चांगल्या अर्थानेच बोलतेय म्हणजे बघ तू ठरवलंस की आपण हॉटेलवर बसायचं तू बसलीस तू ठरवलंस आपण घर सोडायचं तू घर सोडून दाखवलंस आणि आता तू ठरवलंयस की आपण इन्स्पेक्टर व्हायचं मला खात्री आहे ते सुद्धा तू करून दाखवशील मी इन्स्पेक्टर झाले ताईचा आशीर्वाद खरा ठरला पण आज तीच ताई माझ्याशी न बोलता माझ्यावर रुसून मला सोडून खूप दूर चालली नाही मॅडम त्या भेटतील तुम्हाला अगदी जरूर भेटतील तुला असं खरंच वाटतंय पीटर हो बर हे घे माझ्या एवढाच तुझाही हक्क ह्याच्यावर घे
हे काय आज तुम्ही म्हटलं नाही नेहमीप्रमाणे खोजकपणे या अण्णा आणि परत हे पण नाही म्हटलं की बोला अण्णा काय आज्ञा आहे पप्पांची. पण मला मात्र तसं म्हणायलाच पाहिजे की हो पप्पांनी निरोप दिलाय त्या रणजितला तिकडं बोलवलंय. रणजितला बोलावलंय ना म्हणजे निरोप रणजित साठी आहे त्यालाच सांगा ना. मी पण तेच करणार होतो पण पप्पांनी सांगितलं की हा निरोप सुद्धा तुम्हालाच द्यायचा आणि तुम्हीच तो रणजितला द्यायचा म्हणून. म्हणजे तो रणजित आहे ना तो माझा आणि पप्पांचं काही ऐकत नाही हो. आता तुम्ही सांगितलं तरच तो तिकडे जाणार. सगळी कामं खोळंबून राहिली तो काम. गाडीच्या चाव्या त्या रणजितला गाडीत टाका आणि घेऊन जा. ते कसं जमणार हो ते काय लहान मूळ आहे काय पळवून न्यायला. प्लीज सॉरी चुकून तोंडातून निघून गेलं की हो मुद्दाम नाही बोललो. हे घ्या. अण्णा आजपर्यंत मी खूप बोलली आहे ना तुम्हाला. पप्पांकडून सुद्धा बरंच ऐकून घ्यावं लागलं. सॉरी अण्णा. अण्णा माझ्याकडून ही गाडी तुम्हाला गिफ्ट प्रेझेंट नाही असू दे तुमच्याकडेच असू दे ह्या गाडीच. मी गाडी पप्पांना आवडणार नाही ते. पप्पा मग घ्या विकून टाका काही करा आणि जा इथून. आता पुन्हा कधी प्रतीकला पाहिन देऊ जाणे. झोप ना. ताई दिव्या म्हणत होती आई दुबईला चालली आणि मी पण चालले म्हणून. आजी काका काकी मावशी सगळे चालले. दिव्या म्हणजे सॅम्पल आहे. पण लहान मुलांचं आयुष्य किती सरळ असते ना. त्यांना सगळ्या गोष्टी किती सहज सोप्या वाटतात. दुबईला जाणं म्हणजे मुंबई किंवा कोल्हापूरला जाणं इतकं सोपं वाटतंय तिला. पण ते अवघड आहे हे तुला तरी पटतंय ना. मग कशाला जातेस राहा ना इथेच. माझं जाणं अटळ आहे सुनीला. ठीक आहे. हा तुझ्या आयुष्यातला तुझा निर्णय आहे. जो निर्णय तुला योग्य वाटला तो तू घेतलास. पण ताई आम्हाला सगळ्यांना मात्र तुझी आठवण सारखी येत राहणार. सतत तुझी उणीव भासत राहणार. ती उणीव तू भरून काढायचीस ताई. सुनीला मी तुला याआधी पण म्हटलं होतं की आता या घराची ताई तू व्हायचेस. या घराला आईला सगळ्यांनाच तू आधार द्यायचेस आता. काय ग बंधू इथं काय करते झोपायचं नाही का तुला. नाही हो काका मला ना झोपच येत नाहीये. झोपेत नाही म्हणजे बरोबरच आहे. अगदी सकाळी उन्हं तोंडावर येईपर्यंत लोळत पडायचं मग कशी काय झोप येणार. हे पा बंधू उद्यापासून तू पहाटे उठायचं ठरव म्हणजे बरोबर अगदी रात्री वेळेवर झोप येणार. तसं नाही आहे काका पण मंगलताई आता दुबईला चालली आहे ना त्यामुळे सारखे सारखे तसेच विचार डोक्यात येत राहतात. काय गे बंधू मंगला दुबईला गेली याचा विचार तू कशासाठी करतेस. कारण काका मला एक गोष्ट समजत नाहीये
तिकडे दुबईला केटरिंग कॉलेज असेल की नाही? केटरिंग कॉलेज? हां. आणि दुबईला? हां. मला काय कल्पना नाही, पण तुला सांगू का बंधू, आपण सर खेडकर मंडळी तिकडे शिफ्ट झालो ना तर अनेक कॉलेजेस सुरू करू शकतो. अंडर वन रूफ, द ग्रेट खेडकर फॅमिली. अनेक विद्वान आहेत आपल्या घरी, तुझ्यासारखे विदुषी आहेत, माझ्यासारखे विदूषक आहेत. काका मस्करी करताय तुम्ही. ए मस्करी नाही, खरंच आपल्या खेडकर कुटुंबामध्ये अनेक तऱ्हेचे तज्ज्ञ मंडळी आहे. म्हणजे आता तुम्ही सहा बहिणी, प्रत्येक जण एक एक विषय वाटून शिकवू शकते. कसं काय? हा म्हणजे मंगल आहे ती हिस्ट्री शिकवू शकते. बरोबर. श्रद्धा आहे ती लिटरेचर. येस. चालतं. मधूचा सब्जेक्ट काय होता? इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स. आणि शिवाय ती आता पोलीस मध्ये दाखल झाली, म्हणजे ती फिजिकल फिटनेस घेऊ शकते. शिवाय नीता सायकोलॉजी. बरोबर. बरोबर. आणि आमचा रवी ऍग्रीकल्चर आणि व्होकल ट्रेनिंग. व्होकल ट्रेनिंग अँड ऍग्रीकल्चर, शेती तंत्रज्ञान. आणि सुनीताई होम सायन्स. होम सायन्स काय आयडिया? कशी काय वाटते? आयडिया छान आहे काका, पण आता ही सगळी मंडळी लेक्चर देणार म्हणजे पुन्हा माझं जरा कठीणच दिसतंय. मी कंटाळले हो यांचे उपदेश ऐकून ऐकून. त्यापेक्षा मी आपली मुंबईला जाईन. आली मुंबईला गाडी, म्हणजे दुबईहून पुन्हा वापस मुंबई. काका पण मला एक गोष्ट कळत नाहीये, ताई चालली आहे दुबईला, ती एकटीच का चालली आहे? मला तरी विचारायचं निदान. छान, म्हणजे पुन्हा भांडावाटे तिकडे. अरे तुम्ही सहा बहिणी म्हणजे असे आहात ना, एकीला कोणाला तरी नेलं तरी भांडणं सुरू, विनाकारण काहीतरी वाद काढायचं भांडणाला सुरू. काका प्लीज, आम्ही सतत विनाकारण भांडत नाही हा, अर्थात तो एक वादाचा मुद्दा झाला. पण तरी मला एक सांगा, तुम्ही आणि काकू नाही का भांडत कधी कधी विनाकारण? विनाकारण भांडतो काय? नाही नाही, म्हणजे काकू नाही भांडत पण तुम्ही भांडता. मी ए आता हा वादाचा मुद्दा काढलाय का बंधू तू? छान छान छान, हे असं हास की जरा बरं वाटतंय. काका मला माहिती आहे काय काय काय, मी तोंड वाकडं करून बसले होते म्हणून तुम्ही ही सगळी बडबड केलीत ना. म्हणजे आमच्या वंद्याला तर तेवढं कळायला लागलं बरं का? नाही म्हणजे कळतो, ते पहा लगेच फोगा झाला तुझा आहे ना, असा असा काहीतरी वादाचा मुद्दा काढतेस. नकोच, आता मी आणखी काही बोलायला लागलो म्हणजे वाद निघायचा आणि रात्र त्याच्यात संपून जायची. जा झोपायला पट. ओके गुड नाईट. अच्छा गुड नाईट. कमाल आहे बंधूजी, आमच्या पुतण्या म्हणजे असं आहेत ना, तुझं आणि माझं जमेना परी तुझ्या वाचून कर मेना. श्रद्धा बंधू निघते मी. रवी कुठे आहे? तो शेतावर गेलाय. चल चल तिकडे, शगुप्ता आणि उमेर वाट बघतायत ना स्टेशनवर. हो हे काका सगळे येत आहेत तुला टाटा करायला मुंबईला. बोललीस सरप्राईज द्यायचं ठरलं होतं ना. सॉरी सॉरी. काय नाही ग ताई, तू बिनधास्तपणे जा, तिकडे तुझं मन खूप छान रमेल. आई आणि काकू हॉटेलात आहेत, सकाळी बोलणं झालंय माझं, पण तरी जाताना एक फोन करेन. आई मी पण येऊ तुझ्या बरोबर. दिव्या दिव्या मी तुला नंतर नेईन. हा नंतर चालेल, पण नक्की नेशील ना? हो ग मनू, तुला नक्की नेईन मी.